आनंद कंद भगवान पंढरीनाथ भगवती माता रुक्मिणी श्रीराम भक्त हनुमान जी परम आदरणीय प्रातस्वमीय शांतिवन भगवान बाबा परम आदरणीय प्रातस्वमीय वैराग्य मूर्ति भक्तराज महाराज यांना आपल्या हृदय सिंहासनावर आरूढ करून श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या चिंतनाकडे आपण वळूया. काल आपण बघितलेले की यज्ञार्थात कर्म नेत्र लोकोयम कर्म बंधन तदर्थम कर्म कौंते मुक्त संग समाचर. ईश्वर प्रीत्यर्थ किंवा स्वधर्मावर आरूढ होऊनच आपण आपलं कर्म केलं पाहिजे आणि अशा पद्धतीचं जर कर्म केलं तर ते कर्म आपल्याला मोक्ष प्राप्त करून देऊ शकत. पुढे भगवंतानं अर्जुनाला एक कथा सांगितलेली आहे. सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविष्यत्व मेषोस्तिष्ट कामधु. ब्रह्मदेवानं ज्या वेळेला संपूर्ण सृष्टी निर्माण केली यज्ञावत प्राणीमात्रांच्या उद्धारासाठी कल्याणासाठी ब्रह्मदेवानं सर्वांना सांगितलं की तुम्ही स्वधर्मानं वर्तन करा आणि स्वधर्मानं वर्तन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तो धर्मच मोक्ष प्राप्त करून देईल. हेतुरहित अशा प्रकारचा आपला जो स्वधर्म आहे त्या स्वधर्माचं प्रत्येकानं पालन करावं. काल आपण हे सगळं ऐकलेलं आहे. देखा स्वधर्माचे भजाल तरी कामधेनु हा होईल मग प्रजा हो नसेल तुमते कदा. ही गोष्ट काल तुम्ही ऐकलेली की जर तुम्ही स्वधर्माचं आचरण केलं तर तो धर्म तुम्हाला कामधेनू सारखा होईल आणि पाहिजे त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला प्राप्त होतील. पुढे देवान भावेतानेन ते देवा भावेंतुह परस्परं भावेंत श्रेय परम वाप्स्यत. जर तुम्ही देवाधिकांना योग्य रीतीनं तुम्ही ते भजाल जसं मी काल सांगितलं सूर्यनारायणाचं पूजन आहे चंद्राचं पूजन आहे इंद्र पूजन आहे ज्या इंद्रिय अधिष्ठात्री देवता आहेत त्या सर्वांना जर आपण अनुकूल अशा प्रकारचं आपलं वर्तन असलं आणि सर्वांना निष्काम भावनेनं स्वधर्माचरण केलेलंच आवडतं तो सगळ्यात मोठा यज्ञ आहे. ते सर्वांना आवडतं त्याच्यावर सगळ्या देवदेवता तुमच्यावर संतुष्ट होतात. संतुष्ट झाल्यानंतर एक प्रकारच्या तुमच्या जीवनाला बहार येऊन जातो. त्याचा दृष्टांत शेवटी शेवटी तुम्ही ऐकलेलं आहे की जैसे होती ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर ओळगे फळभार लावण्याशी. वसंत ऋतुआला म्हणजे जसा बगीचा फुलून जातो त्याप्रमाणे तुम्ही जर अशा प्रकारचं आपलं वर्तन ठेवलं तर तुमचं जीवन फुलून जाईल तुमच्या जीवनामध्ये कुठेही दुःख राहणार आनंदमय अशा प्रकारचं तुमचं जीवन. आणि आपले अपेक्षा काय असते सांगा. प्रत्येकाची इच्छा आहे की आपल्या जीवनामध्ये सुख असावं. दुःखात उद्भिजिते जंतु सुखम सर्वाय उच्यते मदलागी दुःख व्हावे ऐसे कोणी जीवे ना आहे. आपल्याला असं वाटतं का आपल्या जीवनामध्ये दुःख असावं. कोणी असं म्हणतं का की मी सत्यनारायण घालीन मला चिकनगुन्या होऊ दे असं कोणी म्हणेल का सांगा. आपल्या जीवनामध्ये दुःख असावं असं कोणालाही वाटत नाही. म्हणून दुःख निवृत्तीसाठी त्यानं आपल्या स्वधर्माचं पालन केलं पाहिजे आणि जर स्वधर्माचं पालन केलं आलेलं वाट्याला कर्तव्य कुठल्याही फलाची अपेक्षा न ठेवता कर्तृत्व फल आणि मदास फलास्वाद या दोन गोष्टी बाजूला टाकून जर आपण आपलं कर्तव्य केलं तर आपलं जीवन हे आनंदमय होऊन जातं. आपल्या कुटुंबामध्ये आपल्यापासून सगळ्यांना समाधान प्राप्त होतं. आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना पालीमध्ये सर्वांना आणि जिल्ह्यामध्ये नव्हे नव्हे या पृथ्वीवर सगळ्यांना आनंद होतो. आज या जगद्गुरु तुकोबारायांचा आनंद संपूर्ण प्राणीमात्रांना झालेला आहे. संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांचा आनंद त्यांच्या ज्या जीवनामध्ये त्यांनी ज्या गोष्टी केल्या त्याचा आनंद यज्ञावत प्राणीमात्रांना झालेला आहे असा तो त्याचा अर्थ होतो. म्हणून असं जीवन तुम्ही बनवा. कोणाला वाटेल तेवढं मोठं होणं काही सोपं आहे का. कुणकड ज्ञानेश्वर महाराजांना कुणकडा तेवढं मोठं होण्याची संधी या मृदेहामध्ये आहे. प्रत्येकाला ती संधी आहे.
प्रत्येक मनुष्य महात्मा होऊ शकतो आणि काही फारशी अवघड साधनावर नाहीये. फक्त आपलं जे काही आपण कर्तव्य करत असतो त्या कर्तव्यावर बिनचूकपणे आरूढ राहायचं. ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो, शूद्र असो, आपलं कर्तव्य कर्म व्यवस्थित रीतीनं करणं आणि त्या कर्तव्याच्या मागे कुठल्याही प्रकारची फलाची अपेक्षा न करणं. फल असेलच, त्याला चांगलं मिळेल वाईट मिळेल तिथं फळ मिळेल, पण मिळेल्या फळामध्ये त्याच्यामध्ये चांगलं असलं तर हरकूनही जायचं नाही आणि वाईट असलं तर दुःखही मानून घ्यायचं नाही. हा भगवंताचा प्रसाद आहे असं समजून आपलं जो मनुष्य जीवन जगत असतो त्याला महात्मा होता येतो, एवढं त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे असं वर्णन केलं. पुढे काय म्हणताय ते बघू आपण. शरीराला फार मोठ्या इजा पोहोचतात,
की तुम्ही एखादं काम जास्त केलं म्हणजे लगेच तुमच्या हातापायाला ठणका लागतो असं काही नाही. उलट तो ठणका कमी व्हायचा उद्योग आहे. असं जर बसून राहिलं तर मग दुःख जातं. एका जागेवर बसून राहिलं मग ते अंग दुखून येतं. पण असं काही करत राहिलं तर शरीर मोकळं असतं माणसाचं आणि त्याचा फायदा किती होतो. पूर्ण कुटुंबातले लोक प्रेम करतात. हे केवळ सुनबाईसाठी सांगत नाही, घरातल्या प्रत्येक व्यक्तीनं आपलं कर्तव्य व्यवस्थित जर करत राहिलं, कुणाच्या कोण काही अपेक्षा नाही ठेवल्या, तर सर्वचे सर्व त्याच्यावर कृपा करतात. सर्वांची त्याच्यावर कृपा होते. हे तुम्ही लागलं तर कुटुंबामध्ये आजवून बघा. पण तसं करत नाही. प्रत्येकाला वाटतं की मीच असं करू का, मीच तसं करू का, यांनी काय केलं, त्यांनी काय केलं, असं ते असल्यामुळं. नाहीतर त्याचा फार मोठा फायदा आपल्याला जीवनामध्ये प्रत्यक्ष आता आपल्या हातामध्ये तो फायदा आहे. या ठिकाणी असं वर्ण केलं, जरी स्वधर्मही निरत वर्ताल बापा, तुम्ही जर स्वधर्माप्रमाणे वर्तन केलं तर समस्त भोग फलित सगळे भोग मिळतील आणि पुन्हा त्याच्या भोगामध्ये तुमची आसक्ती राहणार नाही. होवाल तुम्ही अनाथ, त्याच्यामध्ये आसक्ती सुद्धा राहणार नाही. हे सगळं जवळ तुमच्या असलं तरी तुमची तुम्हाला त्याची लालसा राहणार नाही. जसे काही लोक भोगासक्त असतात ना, त्या सगळ्या गोष्टीचं वर्णन करत असतात कुणाकुणाकडे. आता असं झालं आमच्या घरात, आमच्या पदावर गेलं, तो आमच्या पदावर गेला, इकडं बंगला बांधला, तिकडं बँकेत एवढे पैसे, ते असे सांगत असतात. जे असक्त लोक आहेत ना, ते संसाराचं वर्णन करत असतात. कुठेतरी एकदा सासू सुनाचे भांडण झाले तर ती सून एकदम म्हणे, शांत राहा म्हणे, मला काही सांगू नका. ती काय सांगत होती की आमच्या कुटुंबामध्ये परिवारामध्ये 10-15 इन्स्पेक्टर झाले. असं सांगत होते, हे इन्स्पेक्टर झाले, ते झाले, ते झाले, बस करा म्हणे, मला सगळं माहिती ते काय करतात, काही मला त्या ठिकाणी सांगू नका. तर हे असं भूषण करायची खूप सवय असते लोकांना. काही धनाचं भूषण असतं, सत्तेचं भूषण असतं, असं काहीही नाही. एवढंच लक्षात ठेवायचं की हे जे जे काही आहे ते भगवंतानं दिलेलं आहे, हे लक्षात ठेवा. मुळात शरीर परमात्म्यानं दिलेलं आहे, बाकीच्या तर गोष्टी शरीराच्या संबंधानं निर्माण झालेलं आहे. मुळात हा देवे दिला देह असं वर्णन आहे. देवे दिला देह भजना घुमटा, ज्या देवाने तुम्हाला एक कृपा करून दिलेले, कबहुक करी करुणा नर देही, करुणाकर असलेले भगवान कधीतरी आपल्याला कृपा करतात आणि शरीर आपल्याला देतात. आणि ते शरीर त्यांनी दिलेलं आहे, तुम्ही काय स्वतःच्या त्या ठिकाणी बढाया करू लागले, मी असं केलं, मी तसं केलं, हे माझ्यामुळे एवढं झालेलं आहे, मुळीच आहे. ते सगळं भगवंताचंच आहे, परमात्म्याचं आहे. म्हणून ते परमात्मा कार्यासाठी, चांगल्या कार्यासाठी त्याचा उपयोग आपण जीवनामध्ये केला, त्याला स्वधर्मावर आरूढ राहणं म्हणतात. आणि त्या सगळ्या भोगामध्ये असून सुद्धा त्या भोगाविषयी कुठल्याही प्रकारची त्यांच्या अंतःकरणामध्ये आसक्ती नसते. शांती ब्रह्म नारदनाथ महाराजांकडे खूप वैभव होते, पण कधीही त्यांना त्या वैभवाविषयी अहंकार नव्हता. ज्यांच्या घरामध्ये नित्यानं पुरणपोळीचं जेवण होतं, भगवंताला नित्यानं पुरणपोळीचा नैवेद्य होता, एवढं वैभव होतं नाथांच्या घरामध्ये. पण नाथांना कधीही त्या गोष्टीचा अहंकार नव्हता. म्हणून मनुष्यानं आपल्याकडं काहीही जरी असलं तरी त्याचा अहंकार वाढतो. तो एक प्रकारचा आजार आहे, लक्षात ठेवा. आपल्या आनंदाला मातीत घालणारा तो आजार आहे. त्याची कामना निर्माण होणं, ममत्व निर्माण होणं, स्वार्थ निर्माण होणं, अहंकार निर्माण होणं, हे सगळेचे सगळे भयानक स्वरूपाचे संसाराला लागलेले आधार आहेत. मुळात ह्या गोष्टी आपल्याला भगवंतानं दिलेल्या आहेत, आपलं त्या ठिकाणी काही नाही. आपण हे सगळ्या कर्म व्यवस्थित रीतीने करायला पाहिजे. काल मी सांगितलं तुम्हाला त्यांचे महायज्ञ वगैरे करायला पाहिजे. त्याच्याविषयी असं श्लोक पण आहे ग्रंथामध्ये, पंच सुना दोष परिहारार्थम आत्मसंस्कारार्थम अन्न संस्कारार्थम च तद्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थम सायं प्रात वैश्वदेवाख्यम कर्म करिष्ये. हे सगळं सांगितलं की आपल्याला ते जे वाटायला आलेल्या गोष्टी आहेत ना, ते अशा प्रकारे ते करायला पाहिजे. त्या ठिकाणी आत्मसाक्षात्कारासाठी, अन्नपावित्र्यासाठी आपलं जीवन आणि सगळे कर्म परमेश्वर प्रीत्यर्थे
भगवंताने दिलेलं आहे काय आयुष्य आपलं आपल्याला माहिती नाही, पण प्राप्त झालेल्या आयुष्यातून सोनं करून द्यायचं, चांगले कामं करायचे, कोणाला तरी आपल्यापासून आनंद होईल अशा प्रकारचं जीवन आपण जगायचं हे फार महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवायचं कधी पण। म्हणजे सगळ्या सिद्धी तुम्हाला, सगळे भोग तुम्हाला या ठिकाणी सांगितलं, ऐसे समस्त भोग भरित, जसं संकल्प सोडताना म्हणतात ना की तुम्हाला सगळं मिळव म्हणून, म्हणा मम तुम्ही देव मम आत्मान श्रुती स्मृती पुराणोक्त फलप्रीत्यर्थम अस्माकं सतकुटुंबाणां सपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां स्थैर्यक्षेम स्थैर्य आयुः आरोग्याश्चर्यभिवृद्ध्यर्थम्। हे सगळं सांगतात का नाही? परमेश्वर प्रत्यर्थम पूजामहं करिष्ये, अशा प्रकारचं हे जे आहे हे सगळं तुम्हाला प्राप्त होणार जर तुम्ही स्वधर्मावर आढळून राहिला तर, असं या ठिकाणी वर्णन। सत समस्त भोग भरित सगळं मिळणार आहे, पण ती झाली सकळ संपदा जो अनुसरेल इंद्रियामधा लुब्ध होऊन या स्वादाविषयांच्या। जर तुम्हाला सगळं हे मिळालं आणि जर का तुम्ही त्या ठिकाणी इंद्रियाच्या मस्तीमध्ये आला, मद म्हणजे मस्ती, बरं थोडं सोपं सांगत असतो मी, अवघड शब्द काय सांगा, मद म्हणजे मस्ती, इंद्रियाच्या मस्तीमध्ये आला, इंद्रिय म्हणते तिकडं तुम्ही पळायला लागले, नाना प्रकारचे भोग भोगायला लागले, अशा प्रकारचे जर तुम्ही काय लुब्ध होऊन या स्वादा विषयांच्या, विषयांच्या स्वादावर जर तुम्ही लुब्ध झाला, पंचविषयामध्ये जर तुम्ही मग्न झाला, शब्द स्पर्श रूप रस गंध खा प्या, काही खा काही प्या कुठेही राहा, काही त्याच्या प्रकारची चिंता करायची नाही, मनाने त्याप्रमाणे मनोमार्गे गेला अशा प्रकारचा जो वागत असेल तर काय तेही यज्ञ भावी सुरी जे हे संपत्ती तिथली पुरी त्या स्वधर्मी सर्वेश्वरी न भजेल। तुमच्या जीवनामध्ये या ठिकाणी हे सगळं तुम्हाला प्राप्त झालं आणि यज्ञापासून हे प्राप्त होतं। यज्ञ म्हणजे काय? तुमच्या स्वधर्माचं आचरण, त्यापासून तुम्हाला जर सगळे भोग प्राप्त झाले आणि त्या भोगाचा तुम्ही त्या चांगल्या कार्यासाठी उपयोग केला नाही, भगवंताची सेवा केली नाही, त्या सर्व स्वधर्मी सर्वेश्वरीनं भजेलो, त्या स्वधर्मानं तुम्ही जर सर्वेश्वर परमात्म्याचं भजन सेवा केली नाही, ते करायला पाहिजे। काय काय करायला पाहिजे त्याचं वर्णन इथे सांगितलंय, मी आपलं म्हणतो पंचसुणा दोष परिहारार्थम, हे पंचसुणा म्हणजे पाच सुणा नाही बरं, कोणाला वाटलेलं पाच लेकर झाला आहे त्याच्या एक गोष्ट असत, कधी कधी असं कोणाला वाटत असत। पंचसुणा म्हणजे आपण घरामध्ये काम करताना पाच प्रकारचे दोष लागत असतात, जसं अगोदर जुन्या काळात कांडण करायचे, कांडण करताना आजूबाजूला एखादी मुंगी मेली असं काही दोष लागत, पाणी भरताना, पाणी भरताना काही इकडं तिकडं सांडताना मुंग्या मरतात, काय मरतात, चूल पेटवताना आजूबाजूला एखादं काही असलं ते शिळकलं की त्या तरतर जळून जातात, त्याचं काही आपलं ध्यान असतं काय असतं, अशा काही गोष्टी पाकडताना कधी कधी होतं, असं झटके झटके काही मरून जातात, नाही तर समोर एखादं कोणी आलं मच्छर बिचर खेळ खतम असं काही होतं, याला पाच दोष म्हणतात, हे आपल्या कर्मामध्ये होणार आहे त्या पाच सुनाय बरं, नाही तर मुलाच्या बायका नाही पंचसुना दोष दोष परिहारार्थम असे काही दोष होतात त्याच्या परिहारार्थ हे सगळे। म्हणून आपण काय करायला पाहिजे? अग्निमुखी हवन न करील देवता पूजन प्राप्त वेळ भोजन ब्राह्मणाचे, अग्नीला काही घास द्यायला पाहिजे, हवन करायला पाहिजे, ते अग्निहोत्र लोक वगैरे ते पण करतात, ते पण चांगलं होतं, ते चांगल्या दुधामध्ये तांदळाच्या वगैरे आहुती देणं त्याचंही वातावरण घरामध्ये चांगलं असतं, पण केवळ तेवढं केल्यानेच काम होत नसतं बरं, म्हणजे तेवढं केलं म्हणजे आपोआपच होईल असं काही नाही, स्वतःलाही चांगलं वागावं हे या गोष्टी लक्षात ठेवा, ते करायचं, देवाचं पूजन करायचं प्रसंगाला जे जे काही असेल त्याप्रमाणे, तुमच्या ठिकाणी मातेचं पूजन असेल, आपले कुलदैवत असेल या सगळ्यांचं पूजन वगैरे करायचं, प्राप्त वेळी भोजन ब्राह्मणाचे, ब्राह्मणाला भोजन देणं, ब्राह्मण म्हणजे प्रत्यक्ष भगवानच असतात, ब्राह्मण हे परमात्माच असतात, त्यांचं ते रूपडं आहे महाराज,
जे वर्णामाजी छत्रचामर स्वर्गदयाचे आग्रहात मंत्रविद्येशी माहेर ब्राह्मण जे असं माऊलीनं वर्णन केलं 9व्या अध्यायामध्ये ब्राह्मणाच्या बाबतीत. ब्राह्मणाची लाज भगवंताने आपल्या छातीवर एक भूषण म्हणून घेतलेली. अजनी पावलाची मुद्रा मी हृदय वाहेगा सुभद्रा जे अपुल्या दैव समुद्रा आजतनेला इतकं त्यांचं मनत पाहिजे. म्हणून ब्राह्मणाला सुद्धा भोजन द्यायला पाहिजे, चांगलं भोजन द्यायला पाहिजे. म्हणतात ना ब्राह्मण भोजन प्रिय कर, कारण त्यांच्याकडे सुद्धा ते चांगल्याच पद्धतीनं बनवतात, खूप पदार्थाची त्यांना माहिती असते, आपल्याला एवढी माहिती नाही. वरण भात पोळी तुमचे मेतकूट आमुक धमुक त्या याची भाजी तुम्ही खाल्ली का करी ते चुक्या वगैरे चुका टाकून जातात बघा भारी भारी गोष्टी असतात तुम्हाला माहिती आहे ना. एकापेक्षा एक चांगल्या चांगल्या गोष्टी पण त्यांना स्वतः बनवतात ते स्वतः तशा पद्धतीने खातात. मग आपण जर बोलवलं तर काय पिठलं भाकरी खाऊ आता ते म्हणणार नाही का वेदियानंत असणार नाही. म्हणून चांगल्या चांगल्या पद्धतीचं भोजन करायचं, सुंदर प्रकारचं भोजन करायचं, चांगल्या गायीच्या गावरण तुपामध्ये करायचं आणि ते ब्राह्मण भोजन ते असं भोजन द्यायचं की ते संतुष्ट झाले प्रसन्न झाले. काही एकायला दक्षिणा घेणारे ब्राह्मण असतील, काही सगळेच असतात, काही घेत पण नाही. पण काही जर त्यांना भिक्षुकी वगैरे असेल दक्षिण तर त्यांना आनंद वाटेल अशी दक्षिणा द्यायची. वस्त्र घेणारे असतील तर असं वस्त्र द्यायचं की त्यांनी वर्षभर नाव घेतलं पाहिजे, काय छान धोतर दिलं, काय छान कपडा दिला. नाहीतर असं द्यायचं की त्याच्यातून सगळं महाराष्ट्र बघून असं झिरंदिरीत आणि त्या दुकानदारावर सांगायचं डॅग घ्यायचं काढा. ते भरतापर्यंत माळा लावून ठेवले असतो ते डॅग घ्यायच्या टोप्या लग्नात पाहतो आणि आहेराला आलेल्या टोप्या. अहो एखादा ते कुकुला उचलं टोपी डोकर ठिकाण टोपी ठेवली का कुकुला हा आता की टोपी पडायची. शेवटी मला मध्ये घ्यावं लागलं म्हणलं मी टोपी धरतो तुम्ही चांगल्या प्रकारचं एकदम सुंदर अशा प्रकारचं वस्त्र द्यायचं की आपल्या इथून आल्या गेल्यानंतर त्यांना प्रसन्न वाटलं पाहिजे, प्रसन्न वाटलं पाहिजे. अशा प्रकारचं ब्राह्मण भोजन वगैरे आपण जीवनामध्ये वर्षातून एक दोन वेळेला प्रसंगानुसार द्यायला पाहिजे. कोणी जर आपल्या हातचं खात असेल तर त्यांना सोहळ्याचं तर सोहळ्या आपण शिधासामग्री काढून द्यायची स्वच्छ ते अन्नशुद्धी आहे. अन्नशुद्धी कुठे कुठे एखाद्याला होत असेल सोहळ्याचा अतिरेक पण ते अन्नशुद्धीचा जो भाग आहे म्हणून त्यालाही आपण कधी असं नाव वगैरे ठेवायचं नाही आणि व्यवस्थितरित्याने हे करायचं. त्या ठिकाणी सांगितलेलं हे ब्रह्मदेवाचा संदेश तुम्हाला सांगतो. विमुख होईल गुरु भक्ती आदर करील अतिथी संतोषनीती आपली. जो मनुष्य ब्राह्मणाला भोजन घालणार नाही गुरुची भक्ती करणार नाही. गुरु म्हणजे प्रत्यक्ष भगवानच आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हे काही श्लोक नुसता पाठ करायला थोडं तो काही पाठ करायला का तसं वाटलं पाहिजे, तसं आपल्या ठिकाणी भाव असला पाहिजे. गुरु भक्तीला विमुख व्हायचं नाही, नाहीतर गुरुनं सांगायचं त्यांना ऐकायचंच नाही. असे काही असतात महाराज गुरुंनी सांगितलं तर ऐकतच नाही. काय ते शिष्य कामाचं वाटेल त्या पद्धतीची भक्ती त्यानं गुरुची केली पाहिजे. न काही काही दाखवतात पण ते आतून असते नाही काय म्हणतात. एका शिष्याने सांगितलं म्हणजे गुरु महाराज तुम्ही आमच्याकडे जेवायला चांगलं केलं स्वयंपाक वगैरे सगळी तयारी केली, शिष्यगणाला घेऊन आले, सगळ्यांची व्यवस्था केली, चांगलं पंचे पक्वानाचं जेवण दिलं आणि ते सगळे खुश झाले. म्हणजे अरे वापरे बाप फार छान केलं तू. तर तो लगे हात जोडून म्हणजे महाराज तुमच्या पायाचा प्रसाद, तुमच्या पायाचा प्रसाद. मग तर ते खूपच खुश झाले. म्हणजे एवढं सगळं खर्च केलं तर किती नम्रता आहे त्याच्या ठिकाणी की महाराज तुमच्याच पायाचा प्रसाद आहे, तुमच्याच पायाचा प्रसाद. आणि मग ज्यावेळेला महाराज जेवण करून माहेर खाली वगैरे पाहिलं तर त्यांच्या चांदीच्या खडावाच खाली नाही. म्हणजे अहो या खडावा कुठे गेला. म्हणजे महाराज मी तर म्हणलो तुमच्या पायाचा प्रसाद त्या विकल्या. म्हणजे त्याचा तर हा सगळा खर्च आहे. अशी कोण भक्ती असते का त्यांच्याच खडावर विकायच्या. असे काही असतात महाराज गुरु शिष्याच्या काही जोड्या आहेत. एक गेला महाराज शिष्य गुरुकडे आणि गुरुकडे घोड्यावर गेला. चांगला मस्त घोडा होता, काठेवाडा घोडा, त्याच्यावर बसून गेला.
आणि मग तिथे गेला आणि मग गुरु महाराजाला ते घोडा आवडला, तर गुरु महाराजांनी अंगात आल्यासारखं केलं, म्हणजे शिष्या शिष्या गुरुला दक्षिण आहे म्हणजे घोडा घोडा असं दोडला. शिष्याला वाटलं हे मला माझं हे सगळं घ्यायच्या मागे आता एवढंच मला पाठळे फिरायला. इकडं तिकडं पाहिलं शिष्यानंतर त्यांच्या अंगावर भारीतली शाल जोडली, भारीतली शाल जोडली, त्याची किंमत घोड्यापेक्षा जास्त. मग शिष्यांना अंगात आलं, म्हणले महाराज घ्या 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 पण तेवढी प्रसाद म्हणून शाल जोडी द्या. शाल जोडी शाल जोडी शाल जोडी करू लागलो. गुरुला वाटलं थोडं महागात पडायच्या मागे, याची किंमत जास्त आहे. मग ते गुरुनं मंत्र बदलला, म्हणजे शिष्या तुझी तुला माझी म्हणा. असं काय काम होतं गुरु शिष्या? तू सद्गुरूंची भक्ती मोठ्या श्रद्धेने करा, त्यांचा आदर न करी अतिथी. आपल्याकडे कोणी अतिथी आला तर त्याचा आदर करायचा, त्यांना व्यवस्थित रीतीनं आनंद होईल अशा प्रकारचं आल्या आल्या पाणी द्यायचं, चहा करा, दूध करा, जे तुमच्याकडे असेल शरबत द्या. आपल्या कधी उन्हाळा असेल तर शरबत द्या, ज्या ज्या गोष्टी आहेत एखादं फळ त्यांना द्या, याचा आदर करा. अतिथी देवो असं अतिथीला जर त्या ठिकाणी नाराज करून पाठवलं तर ने सकल सुकृताची संपत्ती, अपमान या अतिथी ने सकल सुकृताची संपत्ती, म्हणून त्यांना आनंद झाला पाहिजे हे करा. संतोषने दिल ज्ञाप्ती आपले, ज्ञाप्ती म्हणजे आपला परिवार, आपल्या आचरणानं आपल्या परिवाराला आनंद झाला पाहिजे. नाहीतर परिवारानं असं म्हणायला नाही पाहिजे गेलंय खडूस आहे म्हणून, असं म्हणायला नाही पाहिजे. प्रत्येक परिवाराच्या माणसाला वाटलं पाहिजे काय मुलगा आहे, काय माणूस, काय देव माणूस. आपल्या परिवाराला सुद्धा काय झालं पाहिजे, आपल्या वागण्यातून आपल्या सगळ्या क्रियेतून परिवाराला सुद्धा आनंद झाला. जर त्यानं असं नाही केलं, ऐसा स्वधर्मिक क्रियारहित अथिलेपणे गरिप्त केवळ भोगासक्त होईल लोक. असा मनुष्य स्वधर्माप्रमाणे नाही वागला आणि केवळ भोगासक्त झाला की जे काही आलं ते आपल्यासाठी, जे काही आलं ते आपल्यासाठी. स्वतःसाठीच कपडे लागते, स्वतःसाठीच दागदागिने, खाण्याच्या वस्तू स्वतःसाठी, दुसऱ्याला कधी काही दाखवायचं नाही, कोणाला द्यायची इच्छा नाही. अशा प्रकारचा जो मनुष्य स्वार्थमूलक जीवन जगत असेल, मग तया आपोआप थोर आहे जेणे हातीचे सकळ आहे देखा प्राप्तही आहे भोगू. मग त्याचा तुम्हाला परिणाम भोगावा लागेल त्या गोष्टीचा. जर तुम्ही असं केलं ना त्याला फार अपाय आहे. मग पुढे आपल्या हातात आलेलं हे सगळं जे असतं ना ते आपोआप निघून जात, कोणत्या ना कोणत्या मार्गाने निघून जात. जरी तुम्हाला दिसत असली त्याच्याकडे संपत्ती पण ते कोणत्याही मार्गाने निघून जात. सांगता येत नाही महाराज, एखाद्या रात्री घोषणा होते की कलसे 500,000 किलो नाही चले ते असं कोणत्याही निमित्तानं निघून जात. जवळ काही राहत नाही, भिकारी होऊन जातो मनुष्य जर हे असं केलं नाही तर. आपल्या पैशाचा सदुपयोग नाही केला तर असं होऊन जात, ते भिकारी होऊन जातात आणि सगळं निघून जातं. देखा प्राप्तही नाही आहे भोग भोग. आणि मग जरी त्यांच्याकडे काही घरात वस्तू असले तरी ते भोग होऊ शकत, त्यांचं शरीर लहान होतं, शरीरामध्ये आजार निर्माण होतात. तुम्ही साखरेचं पोत असू दे हो पण ते खाऊ शकत नाही, करता काय नुसतं असून. किती भारी भारीतले कपडे असू द्या त्याला कपडे घालता येत नाही, हातपाय असं असे करत काय घालणार ते पाय कपडे घालता येत नाही, हातपाय लटलट करू लागतात. किती भारीतलं काही असू द्या घरामध्ये कितीही भोग असले तरी ते भोगू शकत, अशी त्यांच्या शरीराची विकलांगता असतो. इथं वर्णन केल्यावर इथे सांगितलेलं असेल की देखा प्राप्तही न आहे भोगभोग, जवळ असलेल्या गोष्टी भोगू शकत नाही. जैसे गतायुषी शरीर चैतन्य वास न करी का हृदयवाच्या घरी न राहे लक्ष्मी. शरीरातून प्राण गेल्यानंतर जसं शरीराची अवस्था होऊन जाते काय त्या शरीराकडे काही बघावं वाटत काय सांगू, नाही बघावं वाटत ते त्याची अवस्था वेगळी होऊन जाते. जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत शरीर माणसाला बघावं वाटतं. गतो की वायो देहा पाय भार्या विभेदित स्विंगाय भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूळ होते. प्राण गेल्यानंतर जसं शरीर होऊन जातं चैतन्य वासन करी तिथे चैतन्य नाही का निदैवाच्या घरी न राहे लक्ष्मी.
त्या दलिंदर माणसाच्या घरी त्याप्रमाणे लक्ष्मी वास करत नाही. एखादा माणूस दलिंदर असतो ना, ते कुठेही जर त्याने काही उद्योग केला तरी त्याला काही भेटत नाही. असं विनोदानं सांगतात की दलिंदर वे समिंदर कर्म लिये साथ आणि मोतन के लिए डूब लगाय तो शिंप आया हात. मोत्या करता डुबी मारली समुद्रात तर शिंपले आले हातात. अशी त्यांची एक दलिंद्र अवस्था होऊन जाते. तैसा स्वधर्म जरी लोकला तरी सर्व सुखाचा थारा मोडला, जैसा दीपासवे हरपला प्रकाश उडला. दिवा मारला की प्रकाश गेला, त्याप्रमाणे स्वधर्माला सोडून माणूस वागू लागला की सर्व सुख त्याच्या जीवनात बनून होणार. त्याच्याविषयी कोणालाही आनंद वाटत नाही, कोणाला त्याला भेटावंही वाटत नाही, कोणाला त्याच्याशी बोलावंही वाटत नाही, कारण तो स्वधर्मानं वागणारा मनुष्य नाही. कुणाचाही त्या कुणालाही त्याला पाहून आनंद होत नाही हे लक्षात ठेव. जो धर्माला सोडून वागणारा मनुष्य आहे ना, त्याला पाहून कोणालाही आनंद होत नाही, अशी त्याची दुर्दशा होऊन जाते. त्याच्या घरी कोणाला जावं वाटत नाही. हे सगळं त्याच्या विरोधात सगळ्या गोष्टी होऊन जातात. तैशी निजवृत्ती जे सांडे ते तर स्वतंत्रते वस्तीनं घडे, ऐका प्रजाहो पुढे विनंती म्हणे. ब्रह्मदेव सांगतायत की हे प्रजाहो सगळे तुम्ही आम्ही ब्रह्मदेवाचे लेकर ब्रह्मदेव ही गोष्ट समजून सांगतायत की आपला स्वधर्म जर त्यानं सांडला तर मग त्याच्या जीवनात कुठलीच स्वतंत्रता राहत नाही, अशी त्याची दुर्दशा होऊन जाते जीवनामध्ये. म्हणून कधीही मनुष्याला लक्षात ठेवायचं. कधी कधी काही काही लोक म्हणतात की अहो तुला माणसाचं असं कसं झालं, काहीच नाही झालं त्याच्याकडं, काय पार्टी होती राव, पण एकदम भिकारी झाला. तो पूर्ण त्याचा अभ्यास कर जीवनामध्ये, म्हणजे लक्षात येईल की त्यानं कधीही चांगलं काम केलेलं नाही, कधीही गोष्टी चांगल्या केलेल्या नाही, त्याची हमखास दुर्दशा होते जीवनामध्ये. शेवटी शेवटी त्याच्याकडे काही राहत नाही. मुलंसुद्धा त्याला विचारत नाही, मुलंसुद्धा विचारत नाही, कोणाकडून त्याला सुख मिळत नाही, अशी दुर्दशा होऊन जाते. म्हणून स्वधर्म जो सांगील तया ते काळ गंडील, चोर म्हणून हरिल सर्वस्व तया ते. स्वधर्म जो सांगेल ना त्याला काळ सुद्धा दंड देईल. आणि यमराजा तर ठोकल ठोकल मार, पण आपला सध्या जीवनाचा जो काळ आहे ना तो सुद्धा त्याला दंडित करून टाकतो. इथं आहे तोपर्यंत सुद्धा त्याला चांगलं जीवन जगू देत नाही, आणि यमराजा तर पुढे पडदारूनच काढतो. अरे तुझ्याकडे एवढी संपत्ती होती, तू भगवान बाबांच्या सप्ताह काय दिलो, म्हणजे एकशे एक रुपये दे दंड, एवढा तरी होतो अरे तू. माही तंगी चालू आहे, माही तंगी चालू आहे, आणि दुसरीकडे जर तू किती किती पैसे काढले तुला, आता आला कसा पाठ्यात देत तो मारी ती झोडी ती तोडी ती निष्ठुर यमाचे किंकर भूसा बदलून का. आणि मग म्हणतो दिले असते राव होते माझ्याकडं, आता त्याचा काय उपयोग, आता फक्त बदला येतो. खूप रक्कम काढता त्या की ह्या सगळ्या गोष्टी तुझ्याकडे असताना तू त्याचा सदुपयोग केलेला नाही, त्याचा दुरुपयोग केलेला आहे, स्वार्थासाठी वापरलेला आहे, असं त्याचं जीवन होऊन जातं. काही जीवन दुःखी होऊन जातं. लेकर बाळाकरता करून ठेवलेले ते लेकर बाळ त्याच्याकरता भांडणं करतात, मारामारे करतात, याला सुद्धा मार खावा लागतो. कित्येक मुलं आहेत की ते आई वडिलांना सुद्धा ठोकून काढतात. करतात मी सांगा ते वडील सुद्धा मी असे पाहिलेले की रडतात, बाबा लेकरांनी मारलो. मी त्यांच्याकरता खूप मधमरतील वर्गणी मागायला आले ना, त्याला कधी मी 100 रुपये वर दिले, यांच्याकरता लावून ठेवलं, यांच्याकरता लावून ठेवले. नाही बाबा कशाला द्यायची एवढी सत्या काय करायची, असं मी म्हणत होतो. आणि त्या लेकरांनी बदल करा, मला बिळ्या बिळ्या घ्यायला पैसे देत नाही, घरात बसून देत नाही, म्हणते म्हातारे तू मंदिरात सांग, इथं सुद्धा बसून देत नाही. एवढ्या बायको मी जीव लागला, ती बायको सुद्धा मला पोत्र टाकते बसा, ती म्हणते सदर मी घाण नको कागद उठले, तिनं माझ्या पोतळ देते. म्हणून काय सांगाव, काय सांगा, तर रड इथं तर रडशीलच रडशील, पण तुला यमराज सुद्धा रडवाय, यमराज सुद्धा इथे ज्ञानेश्वरी सांगितलेलं आहे, तो सुद्धा एवढा बदलून काढी, कारण त्याच्या तो यत्ता नाही मारत, त्याच्याकडे खूप दूत आहे, यमदूत आहे,
खास काम करायला बदलायचे उद्योग बॉडी बिल्डर आहेत WWE सारखे त्याच्याकडे खाऊन पहा म्हणजे कळलं तुम्हाला WWE येताने जर तुमची गत पाणी बदलून निघाली तर काय राहील आखी पाणी मारून ठोकून काढते येऊ शक्ती येतात तशी यमदूताकडे हजार येते यमराजाकडे हजारो येतो आणि मग ती केस त्याच्या हातात देईल हे असं होत त्यानं काहीच केलेलं नाही हा नाही काय ते तुफान मार आमचे वामन भाऊ महाराज सांगायचे हग्या मार हरे मार करतो एखाद्याला हगे करून मारायचं कोणा का हरला म्हणून असा त्याचा खरा अर्थ आहे ठेवा ध्यान असे इतकं ते बदलून का जर तुम्ही चुकीचं जर वाढलं तर एवढंच नाही तर मग सकळ दोष भवते दिवसून येते तया ते रात्री समय स्मशानाते होते ते सभेचे सगळे दोष त्याचा पत्ता विचारित येतात सगळे म्हणतात ते पुढे सगळे दोष त्याच्या घरात घुसतात आणि रात्रीच्या वेळेला जसे स्मशानामध्ये भूत जमा होतात स्मशानामध्ये आता किती तिथं गेले असते सगळे दोष ती एकमेकांचे दोष ती झाले असते सगळे निघाता झाले आपला टाईम मग तिथं जमा होतात त्याप्रमाणे सगळेचे सगळे दोष त्याच्या घरामध्ये निर्माण होतात एवढंच नाही तैशी त्रिभुवनीची दुःखे आणि नानाविधे पातके दैन्यजात दुःखे तेथेची असे त्रिभुवनातले दुःख त्याच्या अंगावरून पडतात का त्या दुःखाच्या कचाट्यातून तो जीवनात सुटूच शकत नाही इतके दुःख त्याच्या जीवनात येऊन पडतात नानाविध पातके त्याच्या अंगाला लागतात महापातके त्याच्या अंगाला लागतो खूप पातक आहेत काही पातक आहेत काही उपपातक आहेत मुख्य पाच पातक आहेत ब्रह्महत्या सुरापान स्थेयन गुरुगणागम अशा प्रकारचं हे सगळे पाच पातक आहेत ब्रह्महत्या करणं दारू पिणं गुरुपत्नी गमन करणं सुवर्ण चोरी करणं आणि त्याच्यानंतर चौकाच्या संगतीत बसणं असे पाच संसर्गाचं असं वर्णन आले त्यांच्या संसर्गात आलेला जो आहे ते पाच महापातके हे ब्रह्महत्या रे दारू पिणारे दारू पिणं सुद्धा महापातकीवर महापाप आहे छोटं पाप नाही मग कधी दारू गांजामत किंवा यारो अकलगुंग होते है अपने पल्लो का पैसा जाकर मुंह में मट्टी गिरते है असं त्याच्या जीवनातलं वाटोळ होऊन जात असते हे लक्षात ठेवा म्हणून ती गोष्ट कधी करू नये जीवनामध्ये हे पाच महा आणि छोटे छोटे पातक उपपातक आहे पाणी टाकू टाकू दूध विकणं छोटे व्यापारी लोकांना खतावणी करताना भाव वाढवू लावणं हे चिल्लर चालत पण पापच आहे जे तो आधी दिलं तेच भाव त्याच्यात गेलेलं तेच करणं खतावणे म्हणजे लहान्या होईत मोठ्या होईत घेणं पण लगेच काहीतरी भाव वाढले तर त्याप्रमाणे लावून देणं त्याला तात्पुरतं वाटतं की इथं आपल्याला पैसे मिळू लागले पण ते अत्यंत धोकादायक गोष्ट आहे डेंजर सिग्नल ते पाप आहे ते पाप आहे कुठल्याही प्रकारचं असं करायचं नाही आपल्या जीवनामध्ये पापाच्या गोष्टी मनात सुद्धा आणायच्या नाही पापाचरण करायचं नाही अशी चिल्लर चालत खूप आहे सगळेचे सगळे पातक त्याच्या घरात पुसतात मोठाले लहानाले सगळे पाप चिल्लर चालत सगळे त्याच्या घरात लगेच गर्दीच होऊन जाते ए तू होय ना पुढं मला यायचंय तू पुढं होय मला यायचंय सगळे त्याच्या घरात पुसतात दाटी दाटी वाटी करून आणि दैन्य जाते तू की तिथे असे सगळ्या प्रकारची दरिद्री तिथं पुसते अशी अवस्था होऊन जाते खायला नाही प्यायला नाही काही नाही काही नाही ऐसे होय तया उन्मत्ता मग नसते बाबा रुगता कल्पांती सर्वथा प्राणी ब्रह्मदेव सांगतो की बाबा असं त्या उन्मत्त माणसाला मग किती जरी रडला तरी तो त्या दुःखातून सुटू शकत नाही कल्पांती सर्वथा प्राणी कल्प कशाला म्हणतात सृष्टीचा ज्यावेळेला प्रलय होतो ना तिथपर्यंत तो त्या दुःखातून सुटतच नाही आणि ज्यावेळेला सृष्टी प्रलय होतो त्यावेळेला सुद्धा त्याला अव्यक्त स्थितीमध्ये लीन करून पुन्हा सृष्टीचा आरंभ झाला की पुन्हा त्याला बाहेर काढतात पुन्हा जपते इतकं कठीण आहे म्हणून तुम्हाला या प्राप्त झालेल्या जीवनाचं मातेर पूर्ण तुम्हाला जे आयुष्य मिळालेले ते मोला तोलाचं आयुष्य आहे आपल्या स्वधर्माप्रमाणे वागा आपल्यापासून सगळ्याला आनंद होईल अशा प्रकारे जीवन जगा कर्तव्य कर्म करा काही काही लोक म्हणतात महाराज तुमचं हे सगळं म्हणणं म्हणजे मग आपल्याला काहीच राहत नाही
तुम्हाला जे तुम्हाला मिळालं सगळं दुसऱ्याला आनंद द्यायला मग आम हल काही असे काही लोकांना वाटत. पण तसं नाही, तुमच्यासाठी एवढे सुख निर्माण होतात, पूर्ण जग तुमच्यावर कृपा करतो, एवढं सुख निर्माण होतं. तुम्ही जर अशा प्रकारचं जीवन त्यागीला असलं आणि जर का सगळं अंतर प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भगवान आहे आणि ती कृपा तुमच्यावर होऊन जाते, तुमच्या जीवनामध्ये कुठलीच गोष्ट कमी पडत. तुम्हाला वाटत असेल की हे सगळं असं करायचं आपल्याला काय, आपल्याला काय लागतं. तुमच्यासाठी भगवंताने काही दिलेलं नाही, सर्व जगाचं कल्याण करण्यासाठी गोष्टी दिल्या आहेत हे लक्षात ठेव. मग तो स्त्री असो का पुरुष असो, पुरुषाला स्त्रीला जे काही ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय दिलेले आहेत ते सगळे एक दुसऱ्याला आनंद देण्यासाठी दिलेले. विचार करा तुम्ही, पुरुषापासून त्या ठिकाणी स्त्रीला आनंद, स्त्रीपासून पुरुषाला आनंद, हा सगळा सृष्टीचा नियम आहे. नाहीतर तुम्ही बघा, एखादी स्त्री जर सजली धरली वगैरे तर तिच्या त्या सौंदर्यापासून, तिच्या बोलण्यापासून, तिच्या हसण्यापासून पुरुषाला काय होतो, आनंद. तसंच पुरुष एखादा असला त्या ठिकाणी तर त्याला बघूनही स्त्रीला आनंद होतो. हे सगळं एकमेकाला आनंद देण्यासाठीच हे जीवन. नाहीतर तिच्या सौंदर्याचं, तिच्या याचं तिला काय एवढा उपयोग सांगा, कळतं. आणि स्त्री, एक स्त्री दुसऱ्या स्त्रीकडे कधीच त्या ठिकाणी तिचं वर्णन करणार नाही, हे लक्षात ठेवा. किती तुम्ही सजू द्या धरू द्या, किती दाखवणे घालतो, एखादी मन लय शिष्ट आहे, फुगीर दोडकी कुण करते, पण तेच पुरुषाला तिला बघू द्या. चौधरी काचा म्हणणार का नाही सांगत, जो भी तुम हो लाजवाब हो. ते काय आहे, तिच्यापासून याला काय झाला, आनंद झाला. जरी हे प्रकरण तुम्ही व्यभिचाराकडे घालू नका, पती पत्नी म्हणून तुम्ही धरा असं जरी धरलं तरी ते एकमेकाला काय आहे, हिच्या इन पुरुषाला आनंद द्यायचा, पुरुषांनाच ते आनंद द्यायचं. म्हणजे तुम्हाला जे दिलेलं आहे ते कशासाठी दिलेलं आहे, सगळं सर्वांना आनंद देण्यासाठी दिलेलं आहे. असा त्याचा ज्याही गोष्टी दिल्या ना त्या तुमच्यासाठी दिलेल्या नाही, त्या जगाला आनंद देण्यासाठी दिल्या. मग ते धन असो, सत्ता असो, काही असो, ती गोष्ट लक्षात ठेवली म्हणजे त्याच्यावरची जी आसक्ती आहे, कामना आहे, ती कमी होऊन जाते. हे कामना, आसक्ती, अहंकार, स्वार्थ हे सगळं सुटलं की देव झाला. अहंकार गेला तो का म्हणे देव झाला, हे असं गणित आहे, हे गणित. त्याच्यावरच सोडून देतो मनुष्य अहंकार की आपल्याला ही गोष्ट भगवंतानी स्वतः स्वार्थासाठी दिलेली नसून ही परार्थासाठी दिलेली आहे. हे जिथे ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेले बरोबर, हे कशासाठी लिहिलं आणि जर का हे केलं नाही तर मग त्या ठिकाणी तुम्ही कल्पांतही त्या दुःखातून सुटणार नाही. म्हणून निजवृत्ती हे न सांगावी, इंद्रिये बळवणे जावी, असे प्रजाते शिकवी चतुरानंद. म्हणून बाबा तुम्ही ही जी निजवृत्ती आहे स्वधर्माचा त्याग करू नका, जीवनात स्वधर्माप्रमाणे आचरण करा, इंद्रियाला बळवू देऊ नका. हे इंद्रिय कुठेही जातील तुमचे आणि काही एखादी वाईट गोष्ट करायला बघतील तर त्याला थोडं बरवू देऊ नका, त्याला नियमांमध्येच वागायला पाहिजे, त्याला त्या चाकोरीमध्ये जीवन जगलं पाहिजे, बरवू देऊ नका. असे प्रजाते शिकवी चतुरान, चतुरान म्हणजे ब्रह्मदेव प्रजेला हे संदेश देतात की तुम्हाला आनंद हे लक्षात ठेवा. हे सगळं जे सांगतायत ना सृष्टीचक्र व्यवस्थित चालण्यासाठी, प्रत्येक माणसाची ही जबाबदारी आपल्यापासून सगळ्यांना आनंद झाला पाहिजे, आपण चांगलंच वागलं पाहिजे, चांगलेच कर्म केले पाहिजे, ही प्रत्येकाची जबाबदारी. त्यावेळेला सृष्टी चक्र व्यवस्थित चालत, नाहीतर मग कधी पूर येईल, कधी भूकंप होईल, कधी काही पण होतं. त्याचं कारण काय आहे, हे जर रथ आहे, रथाचा चाक आहे, चाकाला ते दांडेपिंडे किती राहतात, 6-8 काही असतील जास्त. पण मी तुम्हाला सांगतो, रथ चालता चालता एखादा दांडा जर तुटला तर काय होतं त्याचा परिणाम, त्याचा परिणाम होतो रथ तुटून रथ खाली पडतो, रथावरच्या माणसा जो बसलेला आहे त्याला सुद्धा झटका बसल्याचा, एखादा उलटा होतो जो त्याला सुद्धा मारतो. तसं हे सृष्टीचक्र आहे, हे धर्माच्या आचरणावर अवलंबून आहे. त्याच्यामध्ये जर कोणतरी हा धर्माचं आचरण करू लागले तर त्याच्या त्या दांड्याला झटका बसतो, पूर्ण सृष्टीवर त्याचे विपरीत परिणाम होतात. हे जे भूकंप वगैरे एवढे सगळे किती त्या बद्रीनारायणकडे लोक मेले, किती लोक मरून जातात, किल्ला इकडं किती मोठा भयानक भूकंप झाला,
आणि मग समाजामध्ये चर्चा काय होतील नंतर? ते तसे लईच माधुरी म्हणतात ते लोक, ते जे झालं ते अशा प्रकारचे आता पुढे झालं इकडं सांगितलं म्हणजे लई लाडात आले होते लोक असे बोलणारच. तर हे जे असताना याचं कारण ते आहे की तुम्ही स्वधर्मामध्ये काही जर इजा पोहोचवल्या ना तर त्या चाकाचा एखादा दाडा तुटल्यासारखं होतो. सृष्टीचक्रामध्ये जे काही सुरळीतपणा आहे तो खराब होतो असा त्याचा अर्थ. पण तेच तुम्ही तुमच्या कर्मावर आरूढ असताना व्यवस्थित करत राहिले ना तर सर्वांची मदत मिळते, सर्व काम होतं. तुम्हाला करण्याकरता सांगतो, शेतकऱ्याने काय केलं, पाऊस पडायला तयारी, श्रावण महिना आषाढ गेला श्रावण जवळ लागला पाऊस पडायला तयारी, म्हणजे शेतकऱ्याने काय केलं म्हणजे जाऊ द्या पाऊस पडवू न पडून आपलं कर्तव्य काय मशागत करणं. म्हणून त्याने काय केलं, नांगरट वगैरे करून शेताची जशी मशागत करत असतात त्याप्रमाणे म्हणजे आपलं आपलं कर्तव्य करतो. आणि ते कर्तव्य त्यानं पार पाडलं तर ते मोरानं बघितलं की शेतकऱ्यानं आपलं कर्तव्य. मोर म्हणला पाऊस नाही आणि हा शेतकरी काय करतोय म्हणजे पावसाची वाट बघायला पाहिजे नाही, त्याने आपलं कर्तव्य म्हणून हे केलेलं आहे. मग मोरानं विचार केला की मी पाऊस पडल्यावर का नाचावं, माझं कर्तव्य नाही का नाचणं, काय मी पावसाचीच वाट बघत बसू. मग लगेच त्यानं नाचायला सुरुवात केली, मोर नाचायला लागला. आणि जसा मोर नाचायला लागला तसं मेघाला वाटलं मोर नाचायला लागला आणि आपण कसं काय करायचं नाही करायचं सांगावं, माझं कर्तव्य गरजेला करणं, याचं कर्तव्य नाचणं आहे, शेतकऱ्याचं कर्तव्य कर्तव्य मशागत करणं आहे. तसं त्याला मेघा वाटलं मेघ गरजेला करू लागला. इंद्र आहे त्याचा काय आहे अधिष्ठाता आहे, इंद्राकडे येते संवर्धक मेघ वगैरे इंद्राच्या ताब्यामध्ये. मग इंद्रानं विचार केला की मेघ का गरजेला करायला लागला, ते सगळं पाहिलं त्याने. म्हणजे प्रत्येक जण आपापल्या कर्तव्यामध्ये रत झालेले आहेत. पाऊस पडो न पडो शेतकऱ्याने मेहनत केलेली आहे, पाऊस येवो न येवो मोर नाचू लागलेला आहे आणि मेघ सुद्धा गर्जना करायला लागला. मग इंद्राने सांगितलं मी तरी पाऊस पडायला कशाला मागं पडत पाहून मग पाऊस पडायला. म्हणजे अशा गोष्टी असतात त्या या सृष्टीमध्ये. फक्त तुम्ही आपला एकदम सुधरा, एकदम धोरणा लागला की बाकीचे सगळे धोरणा लावतात. पण लोकांचा कसा स्वभाव झालेला आहे, लोक सुधरले पाहिजे असे ते किती घडलेले पाहतच नाही. मागे एक दोन महिने आधी एक जण दोघं जण आले माझ्याकडे तारीख घ्यायला कीर्तनाची, म्हणजे महाराजांच्या गावाकडे यावं लागतंय तुम्हाला बर नाही की तुम्ही याच कसं करून त्याशिवाय लोक सुधारणार. मग त्यांनी जे करणारी सुरे छापुडी काढली तंबाखूची मधूनच मोडली, जसं काय ज्याला सांगा जवळ त्याच्याच्या आधी तंबाखू घेतली हातावर एकाना चोळी नाही कसं करायला त्याच्याशिवाय हे लोक सुधरायचे. मला तसंच बिघडलेलं आहे आणि काय लोक सुधारणार आहे. आपण स्वतःच बिघडलेलो आहोत, स्वतःपासून सुरुवात करा. आपल्याला फक्त येतं जे सांगितलंय त्याप्रमाणे करायचं, जग आपोआप सुधरणार. दुसऱ्याला सुधारण्याचा प्रयत्न करायचा नाही. आपण एकदा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने जीवन जगू लागलो ते सगळं सृष्टीचक्र व्यवस्थित होऊन जाते. मग सृष्टीमध्ये आनंद निर्माण होतो, वेळच्या वेळी पाऊस पडणं, चुकीच्या घटना घडत नाही, या सगळ्या गोष्टी त्याच्यावर अवलंबून आहे, आपल्यावरच ते सगळे अवलंबून आहे. जर हे चुकवलं तर अशा पद्धतीचं होतं. म्हणून निजवृत्ती हे सांगावी, इंद्रिय बनवून येणावी, अशी प्रजाती शिकू इच्छतुनानं जैसे जलचरा जल सांगणे मग तत्क्षणी मरण मानले हा स्वधर्म तिने पाळे संबोधणे. जसं त्याचा मासा आहे, मासा पाण्यात आहे तर चांगला आहे, तसं आपण धर्मावर आलोड आहोत तर चांगला आहे. माशाला पाण्याच्या बाहेर काढलं त्याचा तडफडून मरून जातो, तसं धर्माला जर माणसानं सोडलं की त्याचा मृत्यू झाला असा त्याचा अर्थ. म्हणून धर्माला सोडू नका. म्हणून तुम्ही समजती आपला या कर्मी उचिती निरत व्हावी पुढती म्हणे पद असे. म्हणून तुम्ही समजताना सगळ्यांनी आपापल्या कर्मावर उचित कर्मावर आलोड व्हा हे तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सांगतो. निरत व्हावे पुढती म्हणे पद असे असा हा संदेश आहे महाराज ब्रह्मदेवाच्या तुमच्या आमच्या जीवनामध्ये आपल्या आनंदासाठी दिलेला संदेश आहे. संतो
मुचंदे सरुकिल विषयी हे वैश्वदेव आदी वगैरे जे पंचमहायज्ञ वगैरे सांगितले हे सगळं करायचं. त्याच्यानंतर प्रसाद म्हणजे अन्न राहतं ते आपण त्या ठिकाणी सेवन करायचं. ते खरे सत्पुरुष आहेत, त्या जीवनामध्ये ते सर्व पापापासून मुक्त होऊन जातात. परंतु जे लोक आपल्या करतात स्वार्था करतात अन्न शिजवतात ते अत्यंत पापी, ते त्या अन्नाच्या माध्यमातून पापच भक्षण करतात असं इथे वर्णन केलेलं आहे. देखावी क्रियाविधी निर्हेतुका बुद्धी अस्ते समृद्धी विनियोग करी निष्काम बुद्धीनं वर्णभित कर्माचं आपण आचरण करायचं. निर्हेतुका अस्ते समृद्धी विनियोग करी जी समृद्धी आपल्याला प्राप्त झालेली आहे त्या समृद्धीचा अशा पद्धतीनं जो माणूस विनियोग करतो, पण केवळ पैसा मिळवण्यापेक्षा पैशाचा विनियोगही चांगल्या पद्धतीनं करता आला पाहिजे. त्याच्यावरही जास्त मोह ठेवायचा नाही. धनपरमतरकोपणी जान एक दिन होगी दाना दान. मिळालेलं जे धन आहे ते चांगल्या कार्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला खर्च करता येईल ही गोष्ट फार महत्वाची आहे. अस्ती समृद्धी विनियोग करी गुरु गोत्रादी पूजे अवसरी भजे द्विजे निमित्त आदि की पितृदेशे. गुरुचं पूजन आपल्या परिवाराचं आनंद, अग्नीची पूजा, ब्राह्मणाचं पूजन, ब्राह्मणाचं भोजन हे सगळं तुम्ही ऐकलेलं आहे. नैमित्तिक प्रसंग असतील, काही श्राद्ध आहे, पितृ आहे, पितरांना जेवण आणणं मोठ्या आदरानं हे सगळं करायचं. नाहीतर बाई सवासीन आईनं आपण पितराचे खाय असं तो करायचा आपण तिथे दोघंच दोघांनी स्वयंपाक म्हणायचा आणि ती बाई सवासीन बायकोला सवासीन म्हणजेच पितर पण चढून द्यायचं असं दोनच तोंडन खिचडीन गोंड असं चालून द्या. अशा प्रकारचं काय काम असं नाही. पित्राला जीव घाला, चांगला सगळ्यांना बोलवा, आनंद होईल, प्रत्येकाला चांगला स्वयंपाक करा. उगत थतर मतर काहीतरी घालायचं म्हणून घालायचं असं काही नाही. व्यवस्थित रीतीने हे सगळं करा. या यज्ञक्रिया उचिता यज्ञ श्रवण करिता हुतशेष स्वभाव दावरे. सर्वांना हे दिल्यानंतर जे काही त्याच्यामध्ये राहील त्याच्यात आनंदानं जेवण करायचं. आपण काही स्वयंपाक बनवला ना तर सर्वांना जेव घालायचं. एखादी गृहिणी आहे घरामध्ये चांगला स्वयंपाक बनवला सगळ्यांना आनंद द्यायचा, सगळ्यांना जेव घालायचं, मग जे काही उरेल ते आनंदानं खायचं, प्रसाद म्हणून खायचं. तर मला काहीच राहिलं नाही असं झालं तसंच झालं, कोणाचं माझ्याकडे ध्यानच नाही आणि हे असं मी आता खातो सुद्धा गारगुट झालेलं आहे असं काही पण करायचं नाही. तो प्रसाद आहे, त्या प्रसाद म्हणून त्याचं सेवन करायचं. मी विनोदांना सांगत असतो की दुपारच्या वेळा एक नवरा असा पळू लागला घरी तर 12-1 वाजले तर मित्रांना म्हणजे आधी इतकं पळत पळत काय चाललं म्हणजे जेवायला चाललं. बरोबर, तुझी पत्नी तू जेवल्याशिवाय जेवत नसत, वाट बघत असते म्हणजे त्यावेळी नाही अरे म्हणजे त्याच्याकरता नाही पळत, उशीर केला तर वरवरची भाजी खाऊन घेती आणि मग मला खेळखर खात बसावा त्याच्यामुळे करून राहिलं. तर सांगण्याचं तात्पर्य असं की हे जे सगळं आहे तर हे सगळं तुम्ही त्याच्यातलं अवशिष्ट जे राहते सगळ्यांना आनंद देऊन प्रत्येकाला जेव खाऊ घालून जे राहतं ते तुम्ही प्रसाद म्हणून सेवन करा. तर त्याला यज्ञ म्हणतात, तो खरा यज्ञ म्हणतात. ते यज्ञावशिष्ट भोगी म्हणून ते सुखे आपले घरी भूतशेष स्वभाव आवरे जे जे ते सुखे आपले घरी कुटुंबीशी भोजन करी की भोग्येची ते निवारी कर्मशाते. समजा आपण साधू संतांना जीव घातले आणि थोडंसं त्यांच्या तो सगळ्यांना तृप्त करून काही उरलं तर ते प्रसाद म्हणून कुटुंबाशी खा. तर ते तुम्ही जसं खायला सुरुवात करता ना तसे तुमचे मागचे पुढचे पाप धुवून जातात. त्या प्रसादामध्ये एवढी शक्ती आहे की ते भोग्याची ते निवारी कल्मश आहे. सगळे कल्मश खल सगळे दोष निघून जातात. ते यज्ञावशिष्ट भोगी म्हणून सांगितले तो आगी जयापरी महारोगी अमृत सिद्धी. त्याच्यानं असं होतं महाराज, ते यज्ञ करून उरलेल्याचा जो भोग घेतो ना त्याला सगळे पाप सोडून जातात. ज्याप्रमाणे महारोगीला अमृत मिळावं तसं ते असतं, त्याचा रोग निघून जातो. की तत्वनिष्ठ जैसा नागवे भ्रांती रेषा तो शेष भोगी तैसा नाकेशोषा. तत्वनिष्ठ जो मनुष्य आहे ना त्याच्या ठिकाणी भ्रांती राहतो, भ्रम राहतो. ज्याला त्या ठिकाणी तत्व कळालेलं आहे,
ज्याला आत्मा कळालेला आहे, ज्याला ब्रह्म कळालेला आहे, त्याच्या ठिकाणी भ्रांती राहत नाही. त्याप्रमाणे शेष राहिलेलं जे तुम्ही सेवन कराल, जसं म्हणतात तुका म्हणे शेष सेवीन आवडी, वचन न मोडी बोलिले ते, अशा प्रकारचा एक त्याचा तुम्ही वाचार्थ लावून घ्या. कधी कधी संतांच्या ज्ञानामृताला सुद्धा शेष म्हटलेले आहे. पण या ठिकाणी आपल्याला असा अर्थ लावायचा की सर्वांना खाऊपिऊ घातल्यानंतर शेष उरणार, उरलेलं जे आहे ना ते त्या ठिकाणी सेवन करायचे. शेष भोगी तशा नाकळे दोषा म्हणून स्वधर्मे जे आले ते स्वधर्मीची विनियोगी जे मग उरे ते भोगी जे संतोषी. स्वधर्मानं प्राप्ती करून घ्यायची आपल्या प्रपंचामध्ये. धनार्जन करायचं असं स्वधर्मानं करायचं, मग त्या धनार्जनापासून जे काही आपण खाण्यापिण्याच्या वस्तू आणणार त्या वस्तूपासून सर्वांना खाऊपिऊ घालायचं आणि स्वधर्मामध्ये त्याचा विनियोग करायचा. स्वधर्मानं पैसा मिळवायचा, लांड्या लबाड्या करायच्या नाही, खोटं नाटक बोलायचं नाही, योग्य मार्गानं पैसा मिळायचा. त्याच्यानंतर त्याच्यापासून जे काही तुम्ही भोग घ्याल, काही वस्तू आणताल, ते सगळं स्वधर्मामध्ये त्याचा विनियोग करायचा आणि मग जे काही उरलेलं आहे ते संतोषानं खायचं, आनंदानं खायचं, खाताना तो प्रसाद म्हणून खायचं. हे वाचवणी पार का राहतो नाही अन्यथा ऐशी आद्य कथा श्री मुरारी सांगेल. असंच हे जीवनाची राहती ठेवली ना तर भगवान त्याच्यावर कृपा करतात, त्याला मोक्ष प्राप्त होतो, त्याला भगवंताची प्राप्ती होते. ही गोष्ट भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, ब्रह्मदेवांना असं सांगतात, ती श्री मुरारी स्वतः सांगताय. जे देहाची आपण बेमाणीती आणि विषयाचे भोग्य म्हणती या बद्दल नस्पर्ती आणि काही, आणि जे लोक देहालाच मानतात नाही मीच 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 असं जे म्हणतात आणि विषय मी भोगणार, मला नाना प्रकारच्या विषयाचा भोग घ्यायचा आहे, मी अमुक करणार तमुक करतात, माझ्याकरताच कपडे, माझ्याकरताच खाय प्यायच्या वस्तू, माझ्याकरताच दागिने, असले जे जे लोक आहेत ना हे यज्ञ उपकरण सगळं निरंत असे बरळ अहमबुद्धी केवळ भोगू पाहते, त्यांना हा यज्ञच कळत नाही. हा खरं असा हा यज्ञ आहे की त्या ठिकाणी सर्वांना अर्पण करणं, त्याच्या फलाच्या इच्छा करणं, अहमबुद्धी काढून घेणं, पण ते अहमबुद्धी काढत नाही आणि त्या अहमबुद्धीनं ते भोग भोगू पाहतात. अहमबुद्धी केवळ भोगू पाहते, इंद्रिय रुची सारखे करते पापणीचे ते पापीय पातके शिवते. आपल्या इंद्रियाला जसं आवडत चटक मटक जे आवडतं ते करायचं आणि ते स्वतःसाठीच खायचं, स्वतः पुरतच करायचं, स्वतःसाठीच खायचं आणि काही बी मनाला येईल तसं इंद्रिय काय जे काही म्हणत तुमची काही खावडतं माणसाला. काही लोकांना भरते हे असत कितीही दिलं तरी कमीच पडत. अहो चांगल्या लोकांच्या शिपंगत बसली होती, ताटंपिठं वाढले होते आणि आता सगळे लोक त्या ताटावर बसणार, तेवढ्यामध्ये एक छोटं लेकरू होतं घरात त्याने शीख आहे शीख केली तर बाईला काय वाटलं आता सगळे बसणार लगे जेव्हा सुरू करणे मध्ये काय ते राखाना ते भुटणार ते काय चांगलं दिसतं काय भोगून घेतलं असं नंतर बघून म्हणले हुशार बाई होती सगळे जेव्हा लोक पासून जेवायला लागले सगळ्यांना वाढलं वरण भात भाजी पोळी मिठाई सगळं वाढलं पण एखादा तिघा तिथं आता बसणार म्हणे बसा बसा झाली वाढ म्हणजे बाई सगळं वाढलं पण भगून या खात तिनं जेव्हा तुम्ही जेव्हा काही नाही राहिलं सगळं सांगितलं काही नाही तिथं काही नाही तुम्ही जेव्हा नाही काही नाही म्हणजे असं कस मी स्वतः पाहू सगळं पाहू राहिलो ते राहिले होते तू आम म्हणलं ना बाबा दादा तुम्ही स्वतः खरंच काही नाही तुम्हाला शपथ घेऊन सांगतो त्या दादाबरोबर दमी बोलायला उठलं स्वतः उठलं भगून उचललं त्या बाळाला ती मोठशी झाली होती ते दरवाजी गेले शेवटी त्यांनी जे करायचं ते खेळ म्हणजे हे सगळं असून हे सगळं असून असे खादडे लोक नाही नाही त्या गोष्टी इंद्रिय रुची सारखे करते पापन के ते पापीय पाते के शेवी तिला एवढं काय जे केलं चाट का तर असं जे असतात ना हे सगळे तोंडाला पापच भरतात असं त्याचा अर्थ होतो. हे संपत्ती जाता हवे हवन द्रव्य मानावे मग स्वधर्म यज्ञ पावे आदि कृषी आपल्याला जेवढं काही मिळालेलं ते हवन द्रव्य म्हणून आपण वापरायचं जसं यज्ञात टाकायचं ना तसे या स्वधर्म यज्ञामध्ये हे टाका द्या सगळ्यांना आनंद द्या तुमच्यापासून जे काही असेल शक्ती
हे तुम्हाला सांगितलेलं नाही की तुम्ही नसलेल्या शक्ती गोळा करा म्हणून, जेवढं आहे तेवढं सांगितलेलं आहे. तुम्हाला अंगी बल असलं तर त्याचा उपयोग करा, तुमच्याकडे धनाचं बल असलं त्याचा उपयोग करा, तुमच्याकडे बुद्धीचा बळ असेल बुद्धीच्या बळाचा उपयोग करा. असं नाही की तुम्ही कुठून आनंद द्या, तुमच्याकडे जेवढं आहे तेवढं सांगितलं बरं, नाही तर कोणाचं गैरसमज पुढं मग काही कर्ज बिर्ज काढावं असं काही नाही, असं काही सांगितलेलं नाही. हे सांगून या मूर्ख आपण पेया लागले त्यांनी पहिले ती फार नाविध मूर्खानंदाला हे कळत नाही, स्वतःसाठीच वापरतात. जे यज्ञ सिद्धी आहे परेशा तोष होय ते हे सामान्य आनंद होय म्हणून या. अरे ज्याच्या हा यज्ञ सिद्धी लागतो भगवंताची प्राप्ती होते त्या अन्नाला तुम्ही काही साधारण समजता, द्या दुसऱ्याला द्या प्रसाद म्हणून तुम्ही घ्या ते सामान्य नाही. हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्मरूप दान हे जीवन हेतू कारण विश्वाया म्हणून या अन्नाला तुम्ही सामान्य समजू नका. उदर भरणो हे अन्न हे पूर्ण ब्रह्म वदनी कवल घेता नाम घ्या श्री हरीचे सहजावन होते नाम घेता उगाचे जीवन करी विद्वान अन्न हे पूर्ण ब्रह्म अन्न ब्रह्मरूपदान हे जीवन हेतू कारण विश्वाया. प्रत्येक विश्वाचं जीवन त्या अन्नावर आहे, पण तो अन्न तुम्ही सगळ्यांना देऊन प्रसाद म्हणून सेवन करा. तुमचं त्या ठिकाणी कल्याण मस्तू बस झाला आजचं काम. उद्या बघा हे सगळं पुढं काय आहे, अन्नापासून आता विषय पुढं निघणार आहे उद्या.